परंतु पंतप्रधानांनी दिलेल्या सूचना, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचना, या सूचनांच्या लेटरला या सगळ्या प्रायव्हेट फायनान्सवाल्यांनी बँकांनी केराची टोपली दाखवली की काय कोरोनाला पैसे मारून तरी टाकतील पण जगू देतील मरू देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जागर जनस्थानने या फायनान्स कंपनीच्या सर्व होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आणि जे व्यवहार चालले त्या बाबतीत जी भूमिका घेतली, प्रथमतः आपले मनपूर्वक जागर जनस्थानचं मी अभिनंदन करतो। राष्ट्रीयकृत बँकांनी कुणालाही त्रास दिलेला नाही। जून महिन्यामध्ये मात्र ह्या देशामध्ये फायनान्स कंपन्यांनी याच्याकडे केराची टोपली दाखवली असं आपल्याला म्हणता येईल। फायनान्स कंपनीच्या कर्जदारांना दिलासा 31 ऑगस्ट पर्यंत मिळावा। आजपर्यंत एखाद्या भांडवलदाराला कंपनीच्या मालकाने कंपनी लॉस मध्ये गेली म्हणून कोणी जेल मध्ये गेला किंवा एखाद्या उद्योजकाने आत्महत्या केली असं घडलेलं नाही। मॉर्गेज कर्ज घेऊन सुद्धा मात्र याच्यामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत। आजपासून आपण जाळं फायनान्स या कार्यक्रमावर आधारित मालिका चालू करणार आहोत। आता आपल्या मनात विचार येणार की जाळं फायनान्स म्हणजे काय, तर मित्रो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोनाग्रस्त परिस्थिती असताना बऱ्याच लोकांना आज कामं नाही आहेत। ज्यांच्याकडे होती नव्हती ती संपत्तीसुद्धा संपलेली आहे आणि एकीकडे पंतप्रधानांनी किंवा रिझर्व्ह बँकेने सूचना दिल्या होत्या की जे काही कोणी हप्ते घेतले असतील, कर्जदार असतील, यांना आम्ही त्रास होऊ शकणार नाही अशी पावलं उचलू आणि पंतप्रधानांनी तसे लेटरसुद्धा जारी केले होते आणि रिझर्व्ह बँकेनेसुद्धा दिलासा द्यावा म्हणून बरेच प्रायव्हेट फायनान्सवाले झाले, बँका झाल्या, यांना पत्र पाठवले होते आणि सुरुवातीचे 3 महिने तुम्ही कर्जदारांना कुठलाही त्रास देऊ नका, त्यांच्याकडून नको ती रक्कम वसूल करू नका, त्यांना धमक्या देऊ नका, कारण परिस्थिती सध्या वाईट आहे असे सुरुवातीला 3 महिन्यांसाठी दिले होते। नंतर कोरोनाची परिस्थिती वाढत गेल्यामुळे पुन्हा 3 महिन्यांची वाढ करून जवळजवळ मार्चपासून तर 31 ऑगस्टपर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला होता। परंतु पंतप्रधानांनी दिलेल्या सूचना, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचना, या सूचनांच्या लेटरला या सगळ्या प्रायव्हेट फायनान्सवाल्यांनी बँकांनी केराची टोपली दाखवली की काय असं एकंदरीत वाटायला लागलं आहे आणि जूनपासूनच बऱ्याच लोकांच्या अकाउंटवर चेक टाकून ते चेक बाउन्स करून एकंदरीत मुळातच अडकलेल्या लोकांना, त्रासात सापडलेल्या लोकांना, संकटात जगणाऱ्या कुटुंबांना एकंदरीत त्रास देण्याचा प्रकार या ठिकाणी घडतोय आणि या घडणाऱ्या प्रकारावरच नेमकं काय मार्ग निघायला पाहिजे, या कंपन्यांना कुठल्या पद्धतीने ठिकाण्यावर आणलं पाहिजे, या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपण ही जाळं फायनान्स ही मालिका आपण सुरू करत आहोत। हा ज्या प्रथम एपिसोडमध्ये आपण यावर चर्चा करण्यासाठी या विषयातले अभ्यासक राजीव देसले साहेब यांना या ठिकाणी बोलवलं आहे। देसले सर नमस्कार, तुमचं मी जागर जनस्थानच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। राजीव देसलेंना नाशकात काय उत्तर महाराष्ट्रात कोणी ओळखत नसेल असे माणसं खूप क्वचित असतील, कारण कुठल्याही समस्येवर प्रचंड अभ्यास, त्यांच्या भाकपा म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष झाला, आयटक संघटना झाली, बँक बचाव समिती झाली, विविध संघटनांवर त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा ज्या लोकांना जे कर्ज घेतलेले लोक आहे त्यांना काय काय त्रास होतो आहे, बँका कशा छळतायत, त्यावर काय पर्याय शोधला पाहिजे यांनी त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। विविध संघटनांना एकत्रित करून एकत्रित एक मूठ बांधून यावर उपाययोजना कराव्या म्हणून ते गव्हर्नमेंटकडे साकडं घालत आहे। नेमकी संकल्पना काय आहे आणि ती पुढे नेण्यासाठी आपल्याला काय करायला हवं यासाठी आपण चर्चा करणार आहोत। देसले साहेब मी तुमचं स्वागत केलेलंच आहे। काय नेमकी आपली कन्सेप्ट आहे एकंदरीत कर्जामध्ये प्रत्येक माणूस म्हणजे जवळजवळ प्रत्येकच म्हणावं इतके माणसं आज अडकलेली आहे, म्हणजे आता कोरोनाला लोक घाबरत नाही आहे, बँकवाल्याच्या वसुलीच्या फोनाला आणि त्या वसुलीसाठी येणाऱ्या टोळक्याला लोक घाबरत आहे, कोरोनाला तो इकडे मारून तरी टाकील पण जगू देतील मरू देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, काय आहे तुमची योजना यावरती? प्रथमतः जागर जनस्थानने या फायनान्स कंपनीच्या सर्व होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आणि जे व्यवहार चालले आहेत या बाबतीत जी भूमिका घेतली आणि आज चर्चा करून आणली आणि आपण या विषयाला संपूर्ण साथ देणार आहात, प्रथमतः आपले मनपूर्वक जागर जनस्थानचं मी अभिनंदन करतो आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती तुम्ही आज चर्चा करून आणली त्याबद्दलही मी प्रथमतः आपले अभिनंदन करतो। ह्या विषयाची मांडणी करत असताना आपल्या देशामध्ये कर्ज घेणं हे एक प्रगतीचं लक्षण असतं आणि गरज असते म्हणून कर्ज हे दोन गोष्टीसाठी कर्ज घेतलं जातं। या संपूर्ण कर्ज प्रक्रियामध्ये आपण जर पाहिलं तर आपण राष्ट्रीयकृत बँका, कोऑपरेटिव्ह बँका आणि फायनान्स कंपनी हे 3 घटक अतिशय
महत्त्वाचे आहेत. या तीन महत्त्वाच्या घटकांमध्ये आपण जर विचार केला की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला राष्ट्रीयकृत बँका कर्ज देतात हे प्रमाण जर पाहिलं तर एकूण 100 लोकांपैकी 10 लोक आहेत की त्यांना राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज मिळतं. उरलेलं कर्ज जे आहे हे संपूर्ण कोऑपरेटिव्हच्या चळवळीतून, कोऑपरेटिव्ह बँका असतील, पतसंस्था असतील, याच्यातून कर्ज पुरवठा केला जातो. आणि तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे फायनान्स कंपन्या. या फायनान्स कंपन्या 1991 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये देशात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावापर्यंत ह्या पोचलेल्या आहेत आणि बचत गटांनासुद्धा त्यांनी कर्ज पुरवठा केलेला आहे. याच्यामध्ये टाटा फायनान्स असेल, बजाज फायनान्स असेल, अशा मोठमोठ्या कंपन्या यांना हे कर्ज पुरवठा शेवटच्या माणसाला करतात आणि कागदपत्राच्या बाबतीत ज्या उणीवा असतात त्याचा सर्व विचार पाहता फायनान्स कंपनीचं कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जापेक्षासुद्धा अधिक प्रमाणामध्ये लोकांना वितरित होतं असं चित्र आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात आणि भारतात आपण पाहत आहोत. म्हणून ह्या तीन प्रकारच्या फायनान्स जे कर्ज देणाऱ्या संस्था आहेत याविषयी मी तुमच्याशी बोललो. आता प्रश्न असा आहे की कोरोना आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 22 तारखेला लॉकडाऊन झाला महाराष्ट्रात आणि 23 पासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर आपण पाहत आहोत की प्रत्येकाला काळजी पडली की आता येणाऱ्या काळात काय होईल आणि ह्या कोरोना काळामध्ये सर्व बंद ठेवायचं, लॉकडाऊन करायचा तर आपल्याला जगण्यासाठी काय करावं लागेल याबाबतीत सरकारने सुद्धा एक भूमिका घेऊन पहिला लॉकडाऊन झाल्यावरती 27 मार्चला केंद्र सरकारने RBI ने एक पत्र जारी केलं आणि त्याच्या आधी आदल्या दिवशी पंतप्रधान देशाचे आपले त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, येणाऱ्या आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा असेल तर सरकार तुमच्या सोबत आहे आणि सरकार जे लोकांचं कर्ज आहे त्या लोकांना कर्ज देण्यासाठी 3 महिना दिलासा देतो आहोत, मोरेटोरियम देत आहोत आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते 3 महिने शेवटी नंतर वाढून. करेक्ट करेक्ट देसले साहेब, ज्या दिवशी पंतप्रधानांनी घोषणा केली तो दिवस म्हणजे खरोखर सगळ्यांसाठी एक दिलासा देणारा क्षण होता. कारण लॉकडाऊन झाला, कामं बंद होती ना, आता पुढे हफ्ते कसे, असे असंख्य प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनात होते. आणि ज्यावेळेस पंतप्रधानांनी घोषणा केली त्यास खरंच आता कोरोना 6 महिना राहिला तरी चालेल, बंद ठेवलं तरी चालेल, आम्हाला एवढे दिवस थांबा, नंतर आम्ही हफ्ते भरू, माफ नका करू, आम्ही भरू, फक्त आम्हाला सांभाळून घ्या, अशा रीतीनं लोकांना एक दिलासा मिळाला होता. पण त्याला केराची टोपली दाखवली गेली कारण पुढच्या महिन्यात लगेच चेक टाकून या कंपन्यांनी बाउन्स केले, अशी एकंदरीत परिस्थिती येते. नाही, याच्यामध्ये फक्त एक मुद्दा मी ॲड करतो की हा ज्यावेळेस निर्णय जाहीर झाला त्यानंतर आपण मार्चचा हप्ता एप्रिलमध्ये येतो, एप्रिलचा आणि मेच्या महिन्यामध्ये बहुसंख्य बऱ्यापैकी राष्ट्रीयकृत बँकांनी कुणालाही त्रास दिलेला नाही, कोऑपरेटिव्ह बँकांनी सुद्धा कुणाला त्रास दिलेला नाही. मात्र ह्या 2 महिन्यानंतर म्हणजे एप्रिल आणि मे नंतर जून महिन्यामध्ये मात्र ह्या देशामध्ये फायनान्स कंपन्यांनी याच्याकडे केराची टोपली दाखवली असं आपल्याला म्हणता येईल. आणि खरोखर विचार केला की मे महिना संपूर्ण 100% लॉकडाऊन होता, 100% त्याच्यामुळे कुणाला कामावर जाता आलं नाही तर पैसे असण्याचा विषय नव्हता. आणि त्याच्यामध्ये पुन्हा पहिलं पत्र 27 मार्चचं होतं भाऊ, त्यानंतर दुसरं जे पत्र आहे ते 23 मेचं होतं. म्हणजे 23 मेला पुन्हा RBI ने जे 20 लाख कोटीचं पॅकेज आपल्या देशाच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी सर्व क्षेत्रांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला, काहींना कर्ज पुरवठा करणार होते, काहींना नवीन कर्ज देणार आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे आम्ही अगोदर 3 महिने कर्ज भरण्यासाठीची मुदत तुम्हाला वाढ दिली होती, दिलासा दिला होता, ती मुदतवाढ अजून आम्ही 3 महिने जाहीर करत आहोत आणि 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला कर्ज भरण्यासाठीचा दिलासा आम्ही देत आहोत. आणि RBI ने 23 मेला पुन्हा पत्र काढून देशातल्या सर्व बँका, सर्व प्रायमरी अर्बन बँका, कोऑपरेटिव्ह बँका, ऑल इंडियामधल्या सर्व फायनान्स, नॉन बँकिंग सेक्टर यांच्या करता पुन्हा एक RBI चं परिपत्रक आलेलं आहे. आणि 23 मेचं परिपत्रक आल्यावर सुद्धा लगेचच आपण पाहत आहोत की महिन्याच्या शेवटी म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये काहींचे हप्ते 25-26 तारखेपासून सुरू होतात तर त्यांनी ते लगेच मात्र प्रत्येक फायनान्सने आपले चेक टाकायला सुरुवात केली आणि जूनच्या पहिल्या हप्त्यापर्यंत सर्वच त्यांनी चेक टाकायला सुरुवात केलेली आहे. म्हणून ही गोष्ट अतिशय आपण जो शब्द वापरला की RBI च्या परिपत्रकाला फायनान्स कंपन्या केराची टोपली दाखवतात
हा शब्दप्रयोग बरोबर आहे. देशाच्या पंतप्रधानांना ते जुमानत नसतील, आरबीआयला जुमानत नसतील, यांना कर्ज कोण देतं फायनान्स कंपनीना? बहुसंख्य कर्ज हे नाबार्ड कडून सुद्धा फायनान्स कंपनींना उपलब्ध होतं. म्हणजे आपलाच पैसा, आपलाच पैसा असतो, जनतेचा पैसा आहे. आणि आपण म्हणत आहोत की ह्या परिपत्रकाची फक्त अंमलबजावणी व्हावी. आणि जेव्हा माझा स्वतःचाही हप्ता राहिला, मला पण फोन आला की तुमचा हप्ता आहे, त्याला मी फोन करून विचारलं बाबा हप्ता आहे बरोबर आहे, परंतु जर हप्ता जरी असला तरी मग 3 महिन्याची जी सवलत भेटलेली आहे लोक अडचणीमध्ये, हा माझा एकट्याचा प्रश्न नाही. तर ते म्हटले की आम्हाला वरून पत्र आलेलं नाही, त्याला म्हटलं तुला जी आर पाठवतो, तर जी आर ही पाठवला, तरी मात्र त्यांनी चेक टाकला. प्रश्न असा आहे की याच पद्धतीने गोरगरीब कष्टकऱ्यांचे चेक हे सरसकट टाकल्याचं काम फायनान्स कंपन्यांनी जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून याच्या विरोधामध्ये भाऊ पहिलं निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना 7 तारखेला दिलेलं आहे. आणि त्यांना विनंती केली की तुम्ही ह्या परिपत्रकाच्या आधाराने नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्व फायनान्स कंपन्यांच्या सर्व लोकांना बोलवा आणि हा त्वरित दिलासा द्या, नाहीतर लोक आत्महत्या करतील. कारण काही लोकांच्या तक्रारी आपल्याकडे आहेत, तुम्हाला मी ते नंबरही देतो. अतिशय वाईट आहे, आम्रपाली सारख्या झोपडपट्टीमध्ये एक महिला 3 महिन्यापासून काम नाही आणि तिच्या खात्यावरती 4000 रुपये होते, ते पण त्यांनी काढून घेतले. आणि आज किराणा भरायला पैसे नाही, त्यांना आपण वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून किराणा तिथं पोच केलेला आहे. म्हणजे लोकांना जगण्याचा प्रश्न तीव्र होत असताना अशा प्रकारे फायनान्सने फक्त धंदा करण्याचा जो त्यांनी सुरू केलेला आहे ही अतिशय निषेधार्थ आहे. कोरोनाच्या काळामध्ये लोक मदत करतायत. बहुत थोडक्यात कोरोना सारख्या संकटामध्ये जग हैराण झालेलं आहे. मोठमोठे दानशूर लोक बाहेर येत आहे, मदत करताय, भूक भागवताय, अन्नदान करताय, जे कोणी चपला दानापासून अन्नदान विविध दान चालू आहे. आणि या कंपन्या मात्र यावेळेस मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करताय. यावर काय जिल्हाधिकाऱ्यांना ज्यावेळेस आपण निवेदन दिलं तर त्यांचं काय म्हणणं पडलं किंवा काय बोललं? जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावरती ते म्हटले की मी संबंधितांना पत्र पाठवतो आणि लवकरात लवकर मीटिंग करण्याचा प्रयत्न करतो असं ते म्हटले. परंतु त्यानंतर सुद्धा 12 दिवस झाले, त्यांनी काहीही केलं नाही. आणि मधल्या काळात अनेक तक्रारी वाढत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुद्धा आम्ही 8-4 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे. आणि त्यावेळेससुद्धा सांगितलं की जर तुम्ही 8 दिवसात आमच्या ह्या प्रश्नावरती मीटिंग केली नाही तर आम्ही संपूर्ण फायनान्स कंपनीच्या समोर जाऊन त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना आम्ही थेट जा विचारू. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार प्रशासन राहील. आम्ही लोकशाही मानणारे आपण सर्व लोक आहोत. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आंदोलनाला परवानगी देणार नाही, मात्र हे वसुली अधिकारी घरी जाऊन लोकांच्या घरी जाऊन बसतायत. आणि अशा प्रकारचा जो छळ चाललेला आहे याच्यावरती हा प्रशासनाचा कामाचा भाग आहे. म्हणून आमची विनंती आहे की सरकारकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व फायनान्स कंपनीचे बँकांचे नंबर्स आहेत, त्यांची मीटिंग बोलवावी आणि ह्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी, इतकंच आमचा त्याच्यातला मागणी आहे. तर दोस्तो आपण या चर्चा अशा चालू ठेवणार आहोत. मुख्य म्हणजे जे काही कर्जदार असतील त्यांनी तर घाबरून जायचं काम नाही. कर्ज आपल्याला ज्यांना ज्यांना कर्ज फेडायचं आहे त्यांनी अजिबात घाबरायचं नाहीये. आणि कुठलाही फायनान्सवाला तुमच्या घरापर्यंत आला तर भिवू नका. खूप गोष्टींवरती चर्चा करायची, एक छोट्याचा ब्रेक घेऊ आणि लगेच तुम्ही पाहत राहा जागर जनस्थान. परंतु पंतप्रधानांनी दिलेल्या सूचना, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचना, या सूचनांच्या लेटरला या सगळ्या प्रायव्हेट फायनान्सवाल्यांनी बँकांनी 13 ची टोपली दाखवली की काय कोरोनाला तो मारून तरी टाकील पण जगू देतील मरू देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जागर जनस्थानने या फायनान्स कंपनीच्या सर्व होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आणि जे व्यवहार चालले या बाबतीत जी भूमिका घेतली, प्रथमतः आपले मनपूर्वक जागर जनस्थानचं मी अभिनंदन करतो. राष्ट्रीयकृत बँकांनी कुणालाही त्रास दिलेला नाही. जून महिन्यामध्ये मात्र ह्या देशामध्ये फायनान्स कंपन्यांनी याच्याकडे केराची टोपली दाखवली असं आपल्याला म्हणता येईल. फायनान्स कंपनीच्या कर्जदारांना दिलासा 31 ऑगस्ट पर्यंत मिळावा. आजपर्यंत एखाद्या भांडवलदाराला कंपनीच्या मालकाने कंपनी लॉस मध्ये गेली म्हणून कोणी जेलमध्ये गेला किंवा एखाद्या उद्योजकाने आत्महत्या केली असं घडलेलं नाही. मॉर्गेज कर्ज घेऊन सुद्धा मात्र याच्यामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत. नमस्कार, जागर जनस्थानच्या या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपण जाळं फायनान्सचा या विषयावरती चर्चा करत आहोत. राजू देसले साहेब आपल्याबरोबर या सगळ्या गोष्टींची माहिती पुरवत आहे आणि पुढे आपल्याला काय नियोजन करायचं यासाठी ते मार्गदर्शन करत आहे.
तुम्ही काही घाबरू नका, ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेले फायनान्स कंपन्यांकडून, जे फेडणार आहे त्यांनी घाबरायचं कारणच नाही आहे. याच्यातून मार्ग कसा काढता येईल, या छळणाऱ्या कंपन्यांविरुद्ध लढा कसा उभारता येईल, यासाठी आपण चर्चा करीत आहोत. तुमच्या ज्या काही समस्या असतील, आपल्या जागर जनस्थानचा स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही फोन करून कळवा, किंवा व्हॉट्सअपवरती तुमचे जे काही असतील मटेरियल ते फुटेज पाठवा. कोणी तुम्हाला धमक्या देत असतील, नाहक त्रास देत असतील, तुमचा अपमान करीत असतील, शेजारपाजार किंवा तुमच्या नातेवाईकांना फोन करून तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही अवश्य व्यक्त व्हा. जागर जनस्थान तुमच्यासाठी घेऊन आलाय. जाळप फायनान्सवाल्यांच्या मागे लागण्यासाठी आपण हा कार्यक्रम केलेला आहे. काय त्यांचाही धंदा आहे, आपणही घेतलेला आहे, पण म्हणून काय कोणाला घाबरवायचा किंवा लुटायसाठी आपण काही कोणाला परमिशन दिलेली नाही. भाऊ, एकंदरीत हे लोनचे काय काय प्रकार असतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे लोन देतात, कशी कशी टक्केवारी असते, काय एकंदरीत? ह्या फायनान्स कंपन्यांच्या जर आपण पाहिलं तर जवळपास सर्व विभागांना ते कर्ज देतात. याच्यामध्ये वाहन आहे, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, मोठे वाहनं असतील, ट्रॅक्टर असतील, हे सर्व प्रकारचे वाहनांना कर्ज पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे घरगुती ज्या वस्तू आपण वापरतो, म्हणजे फ्रीज असेल, टी व्ही असेल, त्याचप्रमाणे आता ओव्हन आलेला आहे, ज्या ज्याच्या 10,000 देतात, आता मोबाईलसुद्धा कर्जाने घेता येत आहेत. म्हणून अशी वस्तू राहिली नाही की जे वस्तूवरती फायनान्स कर्ज देत नाही. म्हणजे त्यांनी सर्व क्षेत्र काबीज केलेले कर्ज देण्यासाठी. मुद्दा आहे की त्यांचं कर्ज लवकर उपलब्ध होतं ही पण एक त्याच्यातली प्लस पॉईंट जरी असला, तरी मात्र वेगवेगळे छुपे चार्जेस घेतात. आणि एकदा आपण कर्ज घ्यायला निघालो तर किती सह्या करतो, त्या सह्या किती करतो हे आपणही पाहत नाही. त्याच्यामुळे ते सर्व बांधून घेतलेलं असतं. प्रश्न आपला असा आहे की कर्ज देणं, कर्ज घेणं हा व्यवहाराचा एक भाग आहे. परंतु कर्ज दिल्यानंतर ज्या पद्धतीने वसुलीची पद्धत आहे, ती पद्धत ही मानवी अधिकाराचा उल्लंघन करणारी आहे. आपण असं म्हणतो की कर्ज घेणारा गरजवंत असतो म्हणून कर्ज घेतो. कर्ज का भरत नाही, जेव्हा तो प्रॉब्लेममध्ये असतो तेव्हा तो कर्ज भरत नाही, तर थोडी माणुसकी दाखवायला हवी. हा तुमचा एक मुद्दा आहे भाऊ. आणि एक महत्त्वाचं, कारण आताच तुम्ही एक चांगला शब्द वापरला की हा एक व्यवहार आहे. म्हणजे तुम्ही कर्ज देणारे आहात, आम्ही घेणारे आहोत. आणि कधीही आपल्यात म्हटलं गेलं आहे की ग्राहक देव भव, म्हणजे आम्ही परमेश्वर आहे तुमचे, आम्ही व्याज भरतो त्याच्यावर तुमच्या कंपन्या चालू आहे, तुमचे पगार चालू आहे. खरं याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर मांडू इच्छितो की या देशामध्ये खरं कर्ज बुडवे कोण आहेत, तर खरं याच्यावरती आपण चर्चा केली पाहिजे. कर्ज बुडव्यांनीच बँका काढलेल्या असं म्हटलं ते वावगं ठरणार नाही. तर आज आपल्या देशामध्ये विजय मल्ल्यासारखा पळून गेला, अनेक तो मोदी सारखा पळून गेला, नीरव मोदी सारखे. आणि या देशामध्ये जे मोठमोठे कर्जदार आहेत, जे करोडो रुपयाचे कर्ज घेतात, त्या कर्जदारांना या देशामध्ये शिक्षा होत नाही. परंतु हा 10,000 फ्रीज घेणाऱ्या माणसाला मात्र तिथं दिवसभर माणसं बसवतात. आणि हा करोडो रुपये घेऊन, हजारो रुपये घेऊन हा बाहेर देशामध्ये पळून जातो, त्याला सर्व लोटांगण घालतात, त्याची व्यवस्था करतात. म्हणून या देशामध्ये गेल्या वर्षी सुद्धा एनपीएच्या नावाखाली 1,00,000 अधिक कर्ज माफ झालं. म्हणजे मुद्दा असा आहे की छोटा माणूस जो प्रामाणिकपणे कर्ज घेतो आणि कर्ज भरतो, त्याच्यावरती मात्र तुम्ही 100% वसुलीसाठी तगादा लावतात. आपल्याला तगादा लावण्याविषयी दुमत नाही, त्यांचे पैसे घेतले परत केले पाहिजेत. परंतु मोठ्या कर्जदारांना सवलत या देशामध्ये का मिळते, ते तर आपल्या खिशातलेच पैसे आहेत ना. तोच मुद्दा आहे की आपला कर्जदार कोण आहे भाऊ? आपला कर्जदार रिक्षावाला आहे, आपला कर्जदार हा भाजी विक्रेता आहे, जो मध्यमवर्गीय आहे, 10,000-15,000 पगार भेटतात, कंत्राटी कर्मचारी कामगार आहे, मोलकरीण आहे, बांधकाम मजूर आहे, ज्याला एकदम पैसे येत नाही टी व्ही घेण्यासाठी, एखादी वस्तू घेण्यासाठी, आणि हातावर ज्याला 15-20,000 कर्ज म्हणजे उत्पन्न आहे, तोच मनुष्य बहुसंख्य हा फायनान्स कंपनीचा कर्जदार आहे. आणि हा नडलेला माणूस आहे, हातावरचा माणूस आहे. आणि ह्या कालावधीमध्ये, या 3 जर आपण पाहिलं भाऊ, की आज रिक्षावाल्यांचा धंदा बंद आहे, आज भाजी विक्रेत्यांना पूर्ण व्यवसाय करता येत नाही, पूर्ण वेळ बसता येत नाही, कंत्राटी कामगारांना कंपनीमध्ये 3-2 कामच केलं नाही तर पैसे देण्याचा प्रश्नच नाही. सरकारने सांगितलं पगार द्या म्हणून, परंतु कंपनीच्या मालकांनी पगार दिला नाही, ते गेले कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. परंतु आज ते माणसं हप्ते कसे भरतील, हा खरा आपल्या समोरचा प्रश्न आहे. तुम्ही काल आज पण पाहिलं असाल तर सलून व्यवसाय करणारे आपले नाभिक समाजातले लोक, आज कामच नाही, ह्या लोकांनी कर्ज कसे भरायचे? आज लोकांना जगण्याचं पडले. या 2 4 बातम्या अशा आहेत की लोकांनी आत्महत्या केल्या. माझी विनंती अशी आहे की ह्या दुःखाच्या कालखंडामध्ये, कोरोनाच्या संकटमध्ये,
कोणत्याही माणसाने अन्नासाठी मृत्यू होता कामा नये आणि कर्ज घेतलं म्हणून दबाव आणला म्हणून कोणाचा मृत्यू होऊ नये, कारण या देशामध्ये लोकशाही आहे असं आपण मानतो. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिलेली आहे आणि घटनेच्या आधाराने आरबीआयने आपल्याला परिपत्रक काढले की 3 महिने फक्त मदत करा, नंतर तुम्ही वसुली करा ना. पण तुम्ही जर इतकं जर हपापलेपणाने काम करत असतील तर मात्र याच्या पुढे आम्ही कोणी शांत बसू शकणार नाही. लोक जीवावर उदार होऊन या फायनान्स कंपनीच्या दारावर जाऊन बसतील आणि याला जाब विचारतील भाऊ, कारण आता कॅपॅसिटी संपली. म्हणजे काम करण्याचा पगार बालक कंपनीचा देत नाही, सर्व व्यवहार बाजारातले बंद आहेत. आणि दुसऱ्या बाजूला यांनी ज्या पद्धतीने छळ सुरू केलेला आहे हा छळ अतिशय मोठा आहे आणि हे रोखला गेला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. तर दोस्तों अशा रीतीनं जागर जनस्थानच्या वतीने जाळ फायनान्स या कार्यक्रमाविषयी आपण चर्चा करतोय. कुठल्याही नागरिकांनी घाबरून जायची गरज नाही, यावरती आपल्याला मार्ग काढायचे आहे. कारण मोठं व्हायचं तर कर्ज घ्यावंच लागतं, ज्यांना गरज आहे. प्रत्येक माणूस कर्ज घेऊनच मोठा होतो आणि कर्ज फेडणारी आपली संस्कृती आहे. पण कर्ज फेडत असताना कारण नसताना कोणी जर का छळत असेल आणि त्या वापर जर का गैरवापर करून जर का लोकांना छळण्याचं काम करत असेल तर त्यासाठी आवाज उठवणं हे आमचं काम आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही पाहत राहा जागर जनस्थान. हा कार्यक्रम, ही मालिका अशी चालू राहणार आहे. एका छोट्याच्या ब्रेकनंतर आपण लगेच भेटूया. परंतु पंतप्रधानांनी दिलेल्या सूचना, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचना, या सूचनांच्या लेटरला या सगळ्या प्रायव्हेट फायनान्सवाल्यांनी बँकांनी केराची टोपली दाखवली की काय कोरोनाला पैसे मारून तरी टाकेल पण जगू देतील मरू देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जागर जनस्थानने या फायनान्स कंपनीच्या सर्व होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आणि जे व्यवहार चालले त्या बाबतीत जी भूमिका घेतली, प्रथमतः आपले मनपूर्वक जागर जनस्थानचं मी अभिनंदन करतो. राष्ट्रीयकृत बँकांनी कुणालाही त्रास दिलेला नाही. जून महिन्यामध्ये मात्र ह्या देशामध्ये फायनान्स कंपन्यांनी याच्याकडे केराची टोपली दाखवली असं आपल्याला म्हणता येईल. फायनान्स कंपनीच्या कर्जदारांना दिलासा 31 ऑगस्ट पर्यंत मिळावा. आजपर्यंत एखाद्या भांडवलदाराला कंपनीच्या मालकाने कंपनी लॉसमध्ये गेली म्हणून कोणी जेलमध्ये गेला किंवा एखाद्या उद्योजकाने आत्महत्या केली असं घडलेलं नाही. मॉर्गेज कर्ज घेऊन सुद्धा मात्र याच्यामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत. नमस्कार. जागर जनस्थानच्या जाळ फायनान्स या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जाता जाता अनेक प्रश्न आहे रोज या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. या एपिसोडमधल्या शेवटच्या प्रश्नामध्ये भाऊ मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कर्ज घेताना बऱ्याच कंपन्या मोठं कर्ज देताना तारण घेतात, ज्याला आपण मॉर्गेज कर्ज म्हणतो. आता तारण म्हणजे हे लोक समजा 100 रुपये देतील तर 500 रुपयाची वस्तू गहाण ठेवतात आणि ती 500 रुपयाची वस्तू कुठेतरी गहाण ठेवतात, कमी व्याजाने पैसे तीच आपल्याला देतात, यांच्या घरातल्या काही देत नाही. आपली एवढी महत्वाची वस्तू गहाण असताना सुद्धा हे या लोकांना का त्रास देतात हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे समोरच्याला माझी जमीन अडकली, माझं फ्लॅट अडकलं, माझं घर अडकलं, एवढं असून पुन्हा त्रास, याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल अशा ग्राहकांना, अशा कर्जदारांना? आपण या बहुसंख्य फायनान्स कंपन्यांचं जे कर्ज आहे हे जवळपास 90% कर्ज हे मॉर्गेज आहे, गहाण केलेलं कर्ज आहे. आणि गहाण केलेल्या कर्जामध्ये जे मूळ रक्कम असते वस्तूची किंवा ज्याच्यासाठी कर्ज दिलं आहे ते फक्त 70-80% कर्ज देतात. 70%च्यावर सहसा कर्ज देत नाही, त्याच्यामुळे ती वस्तू त्यांचीच आहे आणि म्हणून ती वस्तू घेऊन काही कोणी पळून जाणार नाही. म्हणून हे मॉर्गेज कर्ज उलट सिक्युअर लोन आहे. आणि आपला मुद्दा इतकाच आहे की 3 महिन्याचा प्रश्न आहे, फक्त 31 ऑगस्टचा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही इतकं घाबरून जायचं फायनान्स कंपन्यांनाही काम नाही, काही लोक काही ते विकून टाकून दुसरीकडनं काही करणार नाही आहे. म्हणून या संपूर्ण कर्जामध्ये आपण दिलासा त्यांनी दिला पाहिजे. उलटा आपण एक विचार केला, जर फायनान्स कंपन्या जेव्हा एखादा उद्योग उभारायला कर्ज देतात, उद्योग जर बुडला ना तर ते काहीच करू शकत नाही. आजपर्यंत एखाद्या भांडवलदाराला कंपनीच्या मालकाने कंपनी लॉसमध्ये गेली म्हणून कोणी जेलमध्ये गेला किंवा एखाद्या उद्योजकाने आत्महत्या केली असं घडलेलं नाही. परंतु फायनान्स कंपन्या मात्र ज्या पद्धतीने छळ करतात मॉर्गेज कर्ज घेऊन सुद्धा, मात्र याच्यामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत. म्हणून आपली विनंती आहे की या कोरोना काळामध्ये अशा प्रकारची वेळ तुम्ही कोणावरती आणू नका. तुम्ही या लोकशाही देशामध्ये व्यवहार करतात, व्यवसाय करतात, फायनान्स हा व्यवसाय आहे याची जाणीव आम्हाला आहे. फक्त आमची मुद्दा आहे की सरकारने या देशामध्ये लोकशाही मार्गाने जे कायदे केलेत, आरबीआयचं परिपत्रक असताना, देशाचे पंतप्रधानांचे आदेश असताना, ते तुम्ही जुमानत नाही. म्हणून जिल्हाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असतील, यांनी यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि 31 तारखेपर्यंत 31 ऑगस्टपर्यंत कुणालाही त्रास देऊन धमकावण्याचा प्रयत्न करू नये. ज्याची कॅपॅसिटी असेल तो
तो हप्ता भरायला गेला तर आमचा काही त्याला विरोध नाही. भरू शकतो, कंपनी व्यवहार चालूच राहिला पाहिजे, उद्या देवाणघेवाणी चालूच राहणार आहे. पण एकीकडे पंतप्रधानांनी सूचना दिलेल्या असतात, रिझर्व्ह बँकेने सूचना दिलेल्या असतात, कुठली नॅशनल बँक तयार देते त्यांनी कोट्यवधी रुपये लोन देऊन ठेवलंय, पण हेच का देत आहे? ठीक आहे, काम आपल्याला पगार मिळतो, आपण ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी आपल्या साधू संतांनी सांगितलं, कामं करा, पण कामं करताना परिस्थिती बघा. आणि परिस्थिती बघा, तुमचं काम फक्त जाऊन संदेश देणं आहे, धमकीने दादागिरी करणं नाहीये. नक्कीच आम्ही ह्या महिन्यात प्रयत्न करत, पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही खासदारांना भेटणार आहोत, तिन्ही आमदारांनाही भेटणार आहोत, आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांशी मी बोलतोय पर्सनल लेवलला की पंतप्रधानांचे जर तुमच्या इथं अंमलबजावणी होत नसेल, तुमचे मतदार आहेत, तुम्हाला 3 आमदार नाशिकने दिले, खासदार तुमचे युतीचे होते, आणि ह्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे फायनान्स जर सर्व बेकायदेशीर काम करत असतील तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नाकडे राजकारण न बघता सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देण्याचं जे आरबीआयने सांगितलं, पंतप्रधान महोदयांनी सांगितलं, त्याचा अंमलबजावणीचा प्रश्न आहे, तो करावा असं आवाहन करतो. आणि सर्व फायनान्स कंपनीच्या कर्जदारांना दिलासा 31 ऑगस्ट पर्यंत मिळावा अशी भूमिका आपल्या समोर मांडतो. धन्यवाद. तर दोस्तो, जे कुठले आपले फायनान्स छोटे मोठे कर्ज घेतले असतील, मोठे कर्ज घेतले असतील, तर घाबरून जायचं नाही, कारण आपल्याला कर्ज फेडायचं आहे. पण जो काही तुमचा त्रास आहे, तुम्हाला होणारा त्रास आहे, तुमच्या होणाऱ्या त्रासामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपल्याला एकत्ररित्या प्रगती करायची आहे आणि येणाऱ्या संकटावर सुद्धा मात करायची आहे. आणि असं करत असताना जे काही कर्ज घेतलं तेही फेडायचं आहे, पण हे फेडत असताना जे वसुली करणारे मुलं यांना सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही एक फक्त मेसेज द्यायचं काम सध्या करा. सध्याच्या परिस्थितीने ऑलरेडी लोक घाबरले, लोकांच्या घरात खायला नाहीये, तुमची तीच परिस्थिती आहे, तर तुम्ही सुद्धा कुठेतरी कर्जदार सांभाळून घ्या. ज्या महिलेला आपण त्रास देतो, ज्या कुटुंबाला आपण छळतोय, त्याचा सुद्धा विचार करावा. आपला आजचा मिळणारा पगार महत्वाचा की त्या कुटुंबाची घेणारी इज्जत महत्वाची? तर विचार करा. आणि अशीच आपली मालिका चालू राहणार आहे. देसाई साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून या आजच्या एपिसोडमध्ये सामील झाला. उद्याही आपण एपिसोडमध्ये चर्चा करू, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करू. तुम्ही पात्र जागर जनस्थानचा, जाळा फायनान्सवाल्यांचं. या कार्यक्रमामध्ये तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, खाली स्क्रीनवर नंबर येतोय, नोंदवा. व्हॉट्सअपवर तुमचे काही तुम्हाला काही धमक्या आल्या असतील, तुमचे काही तुमच्या नातेवाईकांना त्रास देऊन तुमची बदनामी केली जात असेल, तर त्याला सुद्धा आपण वाचा पडण्याचा काम करू. आणि भाऊंच्या माध्यमातून जिल्हाधिकारी झाले, खासदार झाले, आमदार झाले, जे जे कोणी या निर्णय प्रक्रियेमध्ये अधिकार दाखवू शकतील अशा लोकांची मूड वाणून फायनान्स कंपन्यांना दम नाही समजवण्याचं काम करू. परंतु पंतप्रधानांनी दिलेल्या सूचना, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचना, या सूचनांच्या लेटरला या सगळ्या प्रायव्हेट फायनान्सवाल्यांनी बँकांनी तेराची टोपली दाखवली की काय, कोरोनाला पैसे मारून तरी टाकतील पण जगू देतील मरू देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जागर जनस्थानने या फायनान्स कंपनीच्या सर्व होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आणि जे व्यवहार चालले आहेत या बाबतीत जी भूमिका घेतली, प्रथमतः आपले मनपूर्वक जागर जनस्थानचं मी अभिनंदन करतो. राष्ट्रीयकृत बँकांनी कुणालाही त्रास दिलेला नाही. जून महिन्यामध्ये मात्र ह्या देशामध्ये फायनान्स कंपन्यांनी याच्याकडे केराची टोपली दाखवली असं आपल्याला म्हणता येईल. फायनान्स कंपनीच्या कर्जदारांना दिलासा 31 ऑगस्ट पर्यंत मिळावा. आजपर्यंत एखाद्या भांडवलदाराला कंपनीच्या मालकाने कंपनी लॉस मध्ये गेली म्हणून कोणी जेलमध्ये गेला किंवा एखाद्या उद्योजकाने आत्महत्या केली असं घडलेलं नाही. मॉर्गेज कर्ज देऊन सुद्धा मात्र याच्यामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत.